अभिलाष टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी विचाराचा महापौर बसवा, खासदार सुप्रिया सुळे. अक्कलपाडा धरणातील पाणी पांढरे चोळल्याने धुळेकरांना सुखद धक्का. पाण्याच्या भीषण टंचाईमुळे धुळेकरांमध्ये उसळते तीव्र संतापाची लाट. बौद्ध पौर्णिमेनिमित्त भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडीतर्फे भव्य मिरवणूक. हरिजन सेवक संघाच्या संस्था पुढच्या पिढीला दीक्षा देणाऱ्या, खासदार सुप्रिया सुळेंचे प्रतिपादन. भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेतर्फे मिरवणूक. आणि बौद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन करून खासदार सुप्रिया सुळेंनी केले धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा महापौर बसवा तसे झाल्यास 15 दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन मी स्वतः धुळ्यात येईल. शहराचा कायापालट करण्यासाठी त्यांच्याकडे भाऊबीज म्हणून निधी मागेल. शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. धुळ्यातील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे ह्या बोलत होत्या. या मेळाव्यात माजी आमदार अनिल गोटे, पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सरोज कदम आदी उपस्थित होते. या आयोजित मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की शहरात 8 ते 10 दिवसाआड पाणी येतं याविषयी आजच माहिती मिळाली. ही माहिती यापूर्वी मिळाली असती तर महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला असता. 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढावा असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केलं. प्रश्न विचारत होते की मला पत्रकारांनी मगाशी असं सांगितलं की धुळ्यामध्ये 8 दिवसातून एकदाच पाणी येतंय, खरंय का? खरंय. या प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्यांनी मला असं सांगितलं की याची सगळी कागदपत्र आणि याची कारणं मला त्यांनी सांगितली. त्याच्यामुळे मी आता निर्णय असा घेतलेला आहे की मी तातडीने जेव्हा मुंबईला जाईन तेव्हा मी माननीय अजितदादांची भेट घेईन, माननीय जयंत पाटलांच्या निदर्शनात जाणतील आणि मला पत्रकारांनी असं सांगितलं आहे हे पण तुम्ही मला करेक्ट करा जर चुकीची माहिती असेल तर. त्यांचं म्हणजे पाणी आहे, सोर्स आहे, पण नियोजन चांगलं नाहीये म्हणून धुळेकरांना तुम्ही पण हो म्हणताय म्हणजे खरंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं माझी धुळेकरांना विनंती राहील, पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे आणि पुरुषांनी नाही, पुरुषांसाठी वेगळा कार्यक्रम घेऊ. माझी सगळ्या महिलांना विनंती राहील की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक अंडा मोर्चा काढला पाहिजे या नगरपालिकेच्या. तुम्ही जर मला आधी सांगितलं होतं तर मी आज सकाळी हंडा मोर्चाला मीच धान्य घेऊन गेल्या. कारण तर हे चुकीचं आहे. माझं काय म्हणणं आहे, विरोधाला विरोध उभत नाही करायचं. इलेक्शन मध्ये जरूर विरोधाला विरोध करायचा पण एकदा कामाला लागलं की उगाच हे फालतू कामात वेळ नाही घालायचं. आपलं जे सरकार आहे ना, सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता आपल्याला मिळायची, त्यामुळे उगाच त्या सत्तेचा गैरवापर तर कधीच करायचा नाही. आणि जर सत्ता मिळाली असेल तर सर्वसामान्य जनतेच्या घरामध्ये नळाला पाणी हजर आहे तर ते पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे, आपली सगळ्यांची. कुणाची सत्ता इथे असत आहे. त्याच्यामुळे पहिला हंडा मोर्चा काढलाय का कधी? नाही काढले. मग कधी हंडा मोर्चा काढणार? 2 दिवस. माझी सगळ्या तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटेल तो दिवस घ्या पण विनम्र पडे. आपल्या पक्षात साहेब गोड बोलतात की नाही? आपल्या नेत्यावर आपलं प्रेम आहे. मग ती संस्कृती द्या तो प्रश्न माझा नाही. त्यांच्या वॉर्डात पाणी आहे का नाही, माझ्या महिला भगिनींना पाणी मिळत नाही त्याचा मला पटलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना काय त्याचं करायचं? आपण धुळेकर, आपण धुळे
ठरवा, ताई तुम्ही महिला अपेक्षा असणार नाही, महिला अपेक्षा कोण आहे, शहर अध्यक्ष ताई आहे, तुम्ही सगळ्या एकत्र एक दिवस ठरवा, फार ऊन आहे, पुन्हा त्या वेळी उभं उशिरा काढू नका, महिलांची पण गैरसोय होते, सकाळी लवकर त्या दिवशी घराचा आवरा लवकर लवकर जा आणि अंड्याचं आंदोलन करा, ते सगळे चॅनल वाल्यांना कळवा, त्यांनाही कळू दे, नको ते दाखवतात त्याच्यापेक्षा आमच्या बायांचे हाल दाखवते, जास्त महत्वाचा प्रश्न आहे बाकीच्या कशापेक्षा, त्याच्यामुळे तुम्ही सगळे अंडा मोर्चा काढा, अतिशय सुसंस्कृतपणे करा, इथे जा अंड्याची कृती व्यथा मांडा, तिकडे काहीतरी त्यांना विनम्र अभिनंदन करा, एक अधिकारी खाली येतील त्यांना पत्र द्या आणि मी स्वतः महाराष्ट्र सरकारकडे विनंती करेन, ते कोण अधिकारी आहेत त्यांना मुंबईला बोलवून घ्या आणि कोणीतरी बसून नियोजन करून धुळेकरांना जर पाण्याचा सोर्स असेल तर तुम्हाला पाणी कमी करून देणार नाही, ही मला जबाबदारी मी तुम्हाला आठवते. धुळेकरांना पावन झालेल्या पांझरा नदी पात्रात आज पाणी सोडण्यात आल्यामुळे धुळेकरांना एकच सुखद धक्का लागला. विशेष करून नदी पात्र परिसरातील शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं चित्र निर्माण झालंय. ज्यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याचं चित्र होतं. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्या कारणाने शहरासह परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात पाण्याविना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींनी तळ गाठलाय. त्यामुळे शेतातील ऐन बहरलेले पिके कोमजू लागले आहेत, तर काही उभ्या पिकांनी आपल्या माना टाकल्या आहेत. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांसह राजकीय सामाजिक संस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदीपात्रात सोडावं अशी मागणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आज अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदीपात्रात सोडण्यात आलं. नदीपात्रात अचानक आलेलं पाणी पाहून धुळेकरांना आश्चर्याचा एकच धक्का बसला, तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं चित्र निर्माण झालं. पाण्याचा प्रश्न पेटताना अनेकदा धुळेकरांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलाय, तरी पाण्याच्या प्रश्नावर मनपा प्रशासन बेफिकीरच आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी मनपा प्रशासन कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय असं मत सध्या धुळेकरांमधून बोललं जात आहे. धुळे शहरात काही दिवसांपासून पाण्याचं नियोजन पूर्णतः कोलमडलं आहे, त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई जाणवून धुळेकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्यामुळे शहरातील महिला वर्गांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत आहे. धुळे मनपाच्या पाण्यावर नियोजन शून्य कारभार होत असल्यामुळे शहरात कावड यात्रा हंडा मोर्चा आदी एल्गार पुकारून प्रशासनाला जाग करण्यात आलाय, तरीही प्रशासन पाण्याच्या प्रश्नावर बेफिकीरच आहे. सध्या तर शहरात काही दिवसांपासून 5 दिवसाआड पाणी येत असलं तरी अनेक भागात वेळी अवेळी पाणी सोडलं जातं. कोणत्याही भागात पाणी येण्याची निश्चित वेळ नाही, रात्री अपरात्री पाणी येत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. सध्या तर देवपूर भागात मध्यरात्री 2 वाजता तथा पहाटे 3 वाजता पाणी सोडलं जातं, त्यामुळे तेथील नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. तर काही भागात 8-8 दिवसात पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणी सोडण्यावर नियोजन करणं अपेक्षित आहे किंवा सकाळी दुपारी संध्याकाळी पाणी पुरवठा करणे देखील अपेक्षित आहे असे धुळेकरांमधून बोलले जात आहे. भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी व यशोधरा ग्रुप मंडळ धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने काल तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2565 जयंती निमित्ताने व वैशाखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत समस्त दलित समाज बांधवांची लाक्षणिक उपस्थिती होती. राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी व यशोधरा ग्रुप मंडळ धुळेतर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील शिक्षक कॉलनी सुरत बायपास रोडवरील कल्पदीप निवासस्थानी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच भाग म्हणून बौद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा रथावर ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी व यशोधरा ग्रुपच्या धुळे जिल्हाध्यक्षा कल्पना डी लोंढे, धम्ममित्र डी एच लोंढे यांनी सपत्नीक गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन केलं, त्यानंतर बुद्ध वंदना म्हणण्यात आली. यावेळी शिक्षक कॉलनी, संबोधीनगर, सत्य साईबाबा कॉलनी,
रत्नमाला सोसायटी जेके ठाकरे हॉस्पिटल आदि भागांमधून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी अध्यक्ष धुळे जिल्हा कल्पना लोंढे. आज वर्षावास बौद्ध पौर्णिमानिमित्त हा कार्यक्रम राबवत आहे. भगवान बुद्धांचा रथाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम. आधी बी याच्या आधी मी महिलांबरोबर रमाई जयंतीचा कार्यक्रम घेतला आहे. त्याच्या आधी वर्षावास कार्यक्रम घेण्यात आला. असे कार्यक्रम आम्ही नेहमी राबत असतो. 14 एप्रिलला आणि 14 एप्रिलच्या दिवशी लेझिम मुलींची लेझिम वगैरे याचाही कार्यक्रम घेण्यात आला. रॅली काढण्यात आली आणि आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांच्या वतीने आम्ही हे सगळे काम करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम राबवत आहोत. हरिजन सेवक संघासारख्या संस्था पुढच्या पिढीला दिशा देणाऱ्या आहेत. थोडे बदल करून प्रबोधनात्मक पुस्तकांचं ब्रँडिंग करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग केला गेला पाहिजे. शिबिरांना विरोध नाही, परंतु नवीन पिढीला नवीन दिलं गेलं पाहिजे. हरिजन सेवक संघाच्या मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पूर्ण ताकद लावणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संविधान स्तंभांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने धुळ्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान स्तंभाचं भूमिपूजन व राष्ट्रीय एकात्मता संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ हेमंत देशमुख, मधुकर शिरसाट, विजय काणेकर, जगदीश देवपूरकर, प्राध्यापक विलास चव्हाण, प्राध्यापक जितेंद्र पिंगळकर, मालती शिरसाट, शंभो पाटील, गपा माने, डॉ बरंट आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सुरुवातीला मधुकर शिरसाट व डॉक्टर बरंट शंभू पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. आणि महात्मा गांधींना कळलं की अस्पृश्यांना किती भयानक यातना सोसाव्या लागतात आणि याचं कारण शिक्षणापासून ते वंचित आहेत. त्यांना शिक्षण नाही, शिक्षणाच्या ठिकाणी निवासाची सोय नाही. म्हणून 1899 मध्ये सुरू झालेला अस्पृश्यता संघ, ज्याची स्थापना खऱ्या अर्थाने धुळे शहराचे पद्मश्री डॉक्टर पारा घोगरे यांनी केली होती अस्पृश्यता निवारण संघाची, आणि त्यांच्या जोडीला होते कोकणस्थ ब्राह्मण काकासाहेब बर्वे, काकासाहेब विनायक नारायण बर्वे. ह्या लोकांनी त्या अतिशय बिकट प्रसंगात विद्यार्थ्यांना मागासवर्गीय वंचित आणि आदिवासी यांना शिक्षण मिळावं ह्या हेतूने, शिक्षण मिळावं म्हणजे शहराच्या ठिकाणी त्यांची निवासाची सोय व्हावी, कारण त्यावेळेस जातीयता खूप मोठ्या प्रमाणात होती. म्हणून त्यांनी छात्रालय सुरू केली. 1932 जेव्हा पुणे करार झाला त्याच्यानंतर या संस्थेचं नामकरण झालं हरिजन सेवक संघात, कारण महात्मा गांधींच्या आदेशाने अस्पृश्यता निवारणाचं काम करायचं होतं म्हणून संपूर्ण देशात गांधींची कामं सुरू झाली अस्पृश्यता निवारणाची, आणि हरिजन सेवक संघ प्रत्येक राज्यांमध्ये सुरू झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त काल भारतीय बौद्ध महासभेतर्फे भव्य शोभायात्रेसह मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून बुद्ध वंदना म्हणण्यात आली. धुळे शहरातील भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासह सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात आली. तसेच त्यांच्या कार्याची महती व्हावी व त्यांचं दर्शन व्हावं यासाठी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काढून शहरातील मनोहर टॉकीज जवळून आग्रा रोड मार्गे बस स्टँड जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य नानासाहेब देवरे, मिरवणुकीचे उद्घाटक अॅडव्होकेट जितेंद्र निळे, प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट भैयासाहेब झालटे, इंजिनियर अविनाशजी थोरात आदी उपस्थित होते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने आज भगवान बुद्धांनी संपूर्ण जगावर
आपला अहिंसा समता बंधुभाव या उद्देशाने आणि याच्यावर आधारित असलेला आपला बौद्ध धर्म या जगाला दिला. आणि विशेष भगवान बुद्धांचा आज जन्मदिवस असल्यामुळे वैशाखी पौर्णिमा त्यांना सम्यक संबुद्धी ज्ञान प्राप्त जे झालं ते तो दिवससुद्धा वैशाखी पौर्णिमा आणि त्यांचं महानिर्वाण जे झालेलं आहे तो दिवससुद्धा वैशाखी पौर्णिमा अशा भगवान बुद्धांचा आज जन्मदिवस आज भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आज आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वतीने आज धुळे जिल्हा बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्व धम्म उपासकांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या तर्फे त्यांचा मिरवणूक आज गावा संपूर्ण धुळे शहरामध्ये आज आम्ही ती मिरवणूक काढतो आहोत. म्हणून आज सर्व उपस्थित झालेल्या सर्व बौद्ध बांधवांचं बौद्ध उपासकांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आपण या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित झालात या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी आमचे सर्व पदाधिकारी म्हणजे आदरणीय अण्णासाहेब देवरे जगताप जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष नानासाहेब देवरे नानासाहेब मोरे आणि कोषाध्यक्ष मधुकरजी निकम आणि सर्व पदाधिकारी त्यांची सर्वांची नावं घेणं या ठिकाणी काही आता योग्य होणार नाही. म्हणून सर्व पदाधिकारी प्रत्येक पदाधिकारी आमचा अतिशय तोलामोलाचा असून या कार्यक्रम यशस्वीसाठी सर्वांचे फार मोठे मोलाचे सहकार्य आहे. आज भगवान बुद्धांनी दिलेला हा जागतिक धर्म जो आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आम्ही सर्व कार्यरत आहोत यापुढेही राहणार. बौद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध कार्यक्रम झाले त्यात बुद्ध वंदनेसह अन्य कार्यक्रमांचा समावेश होता. धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर जवळील भीमतीर्थ येथे देखील पूजा अर्चा करून बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. शहरासह तालुक्यात काल बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या निमित्ताने सामूहिक बुद्ध वंदना पठण करण्यात आली. धुळे शहरातही भीमनगर येथील भीमतीर्थ येथे भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक जितेंद्र शिरसाट धनराज शिरसाट आदी समाजबांधव उपस्थित होते. तसेच याच परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आली. त्याचंही उद्घाटन धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी भीमनगर जवळील भीमतीर्थ येथे जाऊन बौद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माझं नाव पुनम जितेंद्र शिरसाट. आज 16 मे रोजी धुळ्यात राष्ट्रवादीची खासदार माननीय सुप्रियाताई सुळे आलेली होती. त्याप्रसंगी आज बुद्ध पौर्णिमानिमित्त भीमनगरातील माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी काही आग्रह केला व सांगितलं तर बुद्ध पौर्णिमा पण आपल्या शुभ असते. पुष्प अर्पण करावं, मानवंदना करावं गौतम बुद्धांना. तर ताईंनी श्रद्धाला मान देऊन भीमनगर येथे गौतम बुद्धाला पुष्प अर्पण केले व डॉक्टर बाबासाहेबांनी देखील पुष्प अर्पण केले. त्याच निमित्ताने नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी राष्ट्रवादीचं संपर्क कार्यालय सुरू केले. त्याचं उद्घाटन आज झालेलं असतं तर त्यांना पण प्रसंग मिळाला. सुप्रियाताई यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. त्यानिमित्ताने भीमनगर येथील मुलं व महिला देखील खुश झाल्या. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या असते आपल्या स्लम एरियात आलेले म्हणून ताईंचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. जय भीम जय राष्ट्रवादी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी विचाराचा महापौर बसवा खासदार सुप्रिया सुळे. अक्कलपाडा धरणातील पाणी पांढरे सोडल्याने धुळेकरांना सुखद धक्का. पाण्याच्या भीषण टंचाईमुळे धुळेकरांमध्ये उसळते तीव्र संतापाची लाट. बौद्ध पौर्णिमेनिमित्त भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडीतर्फे भव्य मिरवणूक. हरिजन सेवक संघाच्या संस्था पुढच्या पिढीला दीक्षा देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंचे प्रतिपादन. भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेतर्फे मिरवणूक. आणि बौद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन करून खासदार सुप्रिया सुळेंनी केले धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. आणि याच बरोबर
माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.